जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी सोलापुरातील तमाम राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद, महानगरपालिका, विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चाद्वारे आपला असंतोष प्रकट केला. तत्पूर्वी 4 हुतात्म्यांना पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला पार्क चौकातून सुरुवात झाली. यावेळी कर्मचारी संघटनेचे शंतनू गायकवाड यांनी याबाबत अधिक माहिती दिली. आज महाराष्ट्रामध्ये सरकारकडे आमच्या ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये बाईक रॅलीचं आपण आयोजन केलं होतं, पण पोलीस खात्याने ती परवानगी नाकारल्या कारणामुळं आज आम्ही मोर्चाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये आमची प्रामुख्याने मागणी आहे की 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना NPS पेन्शन योजना आहे ती रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, ही प्रमुख आमची यातली मागणी आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामधील जे रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्या, खाजगीकरण रद्द करण्यात यावं आणि वर्गचारची पदं भरण्यात यावी, अशा बऱ्याच मागण्या घेऊन आज आम्ही या आंदोलनामध्ये उतरतो. सरकारला आमचा इशारा आहे, येणाऱ्या हिवाळी अधिवेशनच्यामध्ये जर आमच्या जुनी पेन्शनचा विषय जर मार्गी नाही लागला तर आम्हाला महाराष्ट्रामध्ये नाविलाजास्तव बेमुदत संप पुकारावा लागणार आहे, असा इशारा आज आम्ही सरकारला देत आहोत. यामध्ये त्याच्यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, शासकीय निमशासकीय कर्मचारी समन्वय समिती, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, ITR, महसूल कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम, अन्न व औषध विभाग, पॉलिटेक्निक कॉलेज, महानगरपालिका, मलेरिया विभाग, अशा सगळ्या खात्यातून कर्मचारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले. या आंदोलनात विविध घोषणा देण्यात आल्या. यावेळी विरूपाक्ष घेरडे, चन्नय्या स्वामी, अमृतराव कोकाटे, अशोक इंदापुरे, शंतनू गायकवाड, बापूसाहेब सदाफुले, रामराव शिंदे, किरण काळे, बाळकृष्ण पुतळे, जयंत जुगदार, आशा कसबे, सुधीर चंदनशिवे, शशिकांत भालेराव, विवेक लिंगराज, फिरोज मुलानी, दत्ता भोसले, सुनील थोरात, शंकर जाधव, प्रशांत भांडेकर, मरेप्पा फंदिलोलू, चंद्रकांत चलवादी, सायमन गट्टू यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.